सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चंदूरच्या शाहूनगरात नागरी सुविधांचा पट्ट्याबोळ, मनसेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील शाहूनगरात नागरी सुविधांचा बट्ट्याबोळ झाला असून नागरिकांच्या गैरसोयीला पारावार राहिला नाही. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत पुढाकार घेतला असून याबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, शाहूनगरात मोठमोठे उद्योगधंदे आहेत आणि लोकवस्तीही वाढली आहे, मात्र त्या लोकवस्तीमध्ये नागरी सुविधा, पाणी, गटारे, लाईट यांची कोणतीच सुविधा नाही. ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी सांगूनही ग्रामपंचायत याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने मनसेचे शहाजी भोसले यांनी आज प्रांताधिकारी यांना निवेदन दिले. 8 दिवसात सुविधा दिल्या नाहीत तर उग्र आंदोलन मनसे करेल असा इशारा शहाजी भोसले यांनी दिलाय. महानकारी न्यूज साठी चंदूरहून दत्तात्रय कदम.